सत्य आहे की नाही हे कधी तुम्हाला जेव्हा तुम्ही वाचाल तेव्हा तुम्ही त्याच्यावर विचार करा लागेल, विवेकपूर्ण विचार करा लागेल. नाहीतर पूर्वापार चालत चालता हे होती, सती ही प्रथा होती, ती पूर्वापार चालत होती. त्यांनी सांगितलं बाबा नाही, माणूस मेला की व्हायला जाळून टाकायचं म्हणजे चाकायचं का, तर तिच्याकडे दुसरे लोक दुसऱ्याकडे दुसऱ्याकडे बघतील आणि ते नको म्हणून तिला जाळून टाकायचं. हे वृत्ती होती की बाबा ती नंतर मुलाबाळांचं संगोपन करेल, इतर सगळ्यांना मदत करेल, हा विषय नव्हता. जसं जसं विचार करायला लागली की ही प्रथा किती क्रूर आहे, एका मेलेल्या माणसासोबत जिवंत बाई जाळायची. मग इंग्रजांनी जेव्हा सतीची चाल बंद केली त्यानंतर आज सगळा विषय मिटला. आज सगळं पूर्वी बालविवाह होते, हे विचार आपण ज्या वैचारिक प्रबोधनात ह्या गोष्टी घडल्यात. पुरापार काय होतं, लहान जन्म झालं, एक चार पाच महिन्याची मूल झालं की एकमेकाला लावून द्यायचं, त्याची क्वालिटी बघायची, काय काय बघायचं, काही गोष्टी बघायची नाही, डायरेक्ट अंदर राहून मोकळं व्हायचे. मोठे म्हणे मांगतो पोरगा मेला म्हणजे एकमेकी संबंध जवळ ओळख नसते, काय नसते, ते तिकडे वाढते, हा इकडे वाढते, एखादा मुलगा मेला की ती पाहिली घर झाली, जिने त्याला बघितलं नाही, काही नाही काही नाही, अशा ज्या गोष्टी घडत गेल्या ह्या आपल्या वाचनात यात माणूस माणसं बाहेर पडते. तुला एक स्टोरी सांगतो की रूढी कशा असतात. त्याचा एक विषय असा होता की शास्त्रज्ञांनी एक प्रयोग केला होता एका केज मध्ये, एक 10 माकड आणि एक असं स्टोरी माहिती आहे तुम्हाला, एक अशी एक शिडी गेली होती वरचा राहिला, शिडीच्या एका टोकाला केळीचा घर ठेवला, एक माकड सोडलं आणि ते धावत धावत शिडीच्या ते नार एक केळी खायला आलं. जसं तिथपर्यंत पोचायचे आले त्यांनी त्याच्यावर पाणी मुक्त करण काढलं, माकड पळालं. त्याच्या एक क्लिक झालं की हे तिथं गेलं की गरम पाणी पडत, दुसरं सोडलं, दुसऱ्यांनी पण सेम प्रकार केला, तिसरं सोडलं, त्यांनी पण सेम प्रकार केला, चौथं सोडलं, त्यांनी पण सेम प्रकार केला, पाणी पडलं पडत आलं, पाचवं जायला लागलं तर चौघडी त्याचा धोपडलं, जाऊ नको तिथं गरम पाणी पडलं. त्यांनी अनुभव घेतला नव्हता पण ते जेव्हा चौघांनी अनुभव घेतला त्याने ते जाऊन ते पाणी पडले. असं करत सगळे प्रयत्न केले, बाकी जाऊ दिला नाही, पण त्यांनी एक एक माकड बाहेर काढलं, एक माकड बाहेर काढून टाकलं, दुसरं नवीन माकड आणलं, तो पण केळीचा घडीचा धावायला लागला, बाकी त्याला हे केलं. नंतर परिस्थिती अशी झाली की शास्त्रज्ञांनी ती पाणी गरम पाणी हे काढून ठेवली, सगळीचे सगळे माकडं बदलले, म्हणजे एक काढायचं नवीन आणायचा, नंतर 10 ही माकड नवीन, पण दुसरा माकड जायला लागला की बाकी त्याला मारायची. म्हणजे ह्या आपल्या रूढी अशा आहे की तेव्हा होतं त्या काळामध्ये काही गोष्टी असतील, पण आता परिस्थिती बदललेली आहे. आता त्याच्यात आता तिथे केळीचा फळ दिसतोय, पण ते बाकीचं काही ते पाणी बिणी काहीच नाही, जाऊन सहज खाता आलं असतं, पण त्या आपल्या पूर्वापार चाललेल्या रूढीनुसारच चाललो आपण. काही विचार करत नाही आपण, म्हणजे काहीच विचार करत नाही की बाबा आता काही ते भीती नाही, त्या परिस्थित्या बदलल्या, त्या काळात त्या काही गोष्टी होत्या आता बदलल्या, त्याचा कुठलाही विचार आपण करत नाही. तसा वाचनाने ही जी प्रगल्भता येते हे कधी घडलं, इंग्रजांनी जर आपल्याला शिक्षणच दिलं, शिक्षणाची हे नव्हते, आता आपल्याकडे काय होत होतं, आपल्याकडे जी आपली पद सिस्टीम होती, ती जाती व्यवस्था जी होती, त्याच्यामध्ये काय होत, फक्त ब्राह्मणांना शिक्षणाला अधिक होता, त्यांनीच वाचायचं 100% वाचनाचं काम त्यांनी करायचं, इतरांना कोणालाही कोणाला समाजामध्ये अधिकार नव्हता. बरोबर हे जेव्हा हे कधीपर्यंत होतं, तर जोपर्यंत इंग्रज आपल्याकडे येत नाही तोपर्यंत. इंग्रज आल्यानंतर त्यांना गरज वाटलं पाहिजे मनुष्यबळाची, की मला या लोकांना कंट्रोल करण्यासाठी मला माणसं हवे, शिक्षित माणसं हवे, त्यांनी शिक्षण चालू केलं. त्यानंतर महात्मा फुलेंनी जेव्हा शिक्षण घेतलं तर महात्मा लक्षात आलं की आपल्याकडे ही जी माणसाला गुलामासारखं वागवलं झालं ते कुठंच नाहीये, आणि त्यांनी पहिल्यांदा पण शिक्षण चालू केलं. त्यातून लोकशाही आज तुम्ही प्रगती बघतो की आज काय परिस्थिती आहे, आज त्याचं पूर्वी होतं की इतरांना अधिकारच नव्हतं शिक्षणाचा कोणालाच नाही, तुम्ही जे रोज तुम्ही जे दैनंदिन कामं करत त्याच्या पलीकडे जायचं नाही. आज कोण माणूस कुठलंही शिक्षण घेऊ शकतो, कोणी IAS झाला, IPS झाला, कुठलंही पोहोचला, आता ते बाइंडिंग राहणार नाही, ते कशातनं घडलं शिक्षणात नाही आलं नसतं ना. ह्या ह्या जो शिक्षण आहे,
शिक्षणाचा संबंध तो वाचनाशी. तुला जर शिक्षण मिळालं नाही तर वाचूच शकत नाही. तुला अभकडं हे काय कळलंच नाही, तू वाचणार काय? वाचणार नाही त्याचा काय अर्थ कळणार नाही असं. त्याच्यामुळं वाचन हे अतिशय आवश्यक घटक असं मला वाटत आहे.